किती सुंदर वर्णन केलं दादा की पवित्रतेकुळ पावनातुदे जेथे हरीचे दास जन्म घेते, या अभंगातलं एक चरण सांगितलं की याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हा माझा नाहीये. तुकोबाऱ्यांवरती सुद्धा आरोप करणारे लोक होते ना दादा, ते म्हणले होते तुकोबाऱ्याला, तुम्हाला कोणी सांगितलं जातपात धर्म मुडीत काढण्यासाठी? तुकोबाराय म्हणले मी नाही मानत, मी नाही म्हणत. हे कोण म्हणते? आपले वेद म्हणतात, शास्त्र म्हणते याता याती धर्म नाही विष्णुदासा. निर्णय हा ऐसा वेद शास्त्री, वेदांचा निर्णय असा आहे, शास्त्रांचा निर्णय असा आहे. मला एक सांगा, वेदांवरती टीका करणाऱ्या लोकांना मी पाहिले बरोबर आहे की वेद खोटे आहेत, वेदांना चतुर्वर्ण व्यवस्था पाडली, ते वेदांना जाती निर्माण केल्या, मनुस्मृतीनं जाती निर्माण केल्या, अनेक 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 मतमतांतर मांडणारे विचारवंत आहेत दादा, त्यांना विचारवंतच म्हणतो मी दादा. एक लक्षात ठेवा, माझी एक विनंती आहे तुम्हाला सर्वांना, बायबल ग्रंथ माहीत नसणारा ख्रिश्चनाचा माणूस नाही, कुराण ग्रंथ माहीत नसणारा मुस्लिमाचा सोडा हिंदूचा माणूस नाही, बरोबर आहे की नाही? हा धर्मग्रंथ आमचा आहे, हे त्या लोकांना सर्वांना माहित आहे. गुरु ग्रंथ साहिब ग्रंथ माहीत नसणारा शिकाचा माणूस दाखवा मला. पण माझी एक विनंती आहे, आपल्या हिंदू धर्माचे चार वेद, सहा शास्त्र आणि 18 पुराणं हे आपले धर्मग्रंथ आहेत, बरोबर आहे की नाही? म्हणजे ते मी तुम्हाला वाचलेत का तर कधीच विचारणार नाही, बरोबर आहे की नाही? त्यांची नावं सुद्धा कशीच विचारणार नाही मी तुम्हाला, माझं भाषा कळते तुम्हाला. वाचलेत का विचारत नाही, त्यांची नावं विचारत नाही. माझी सर्वांना विनंती आहे मंडपामधल्या लोकांना, ज्यांना ज्यांना चार वेद, सहा शास्त्र आणि 18 पुराणं पाहिले, आमचे सर्व कीर्तनकार मंडळी सोडून बरं का, ज्यांना ज्यांना हे लोक ग्रंथ पाहिले त्यांना हात वर करावा, आपण चालू कीर्तनात त्यांचा सत्कार करू. पाहिले कोणी? अरे दादा, आपण आपले धर्मग्रंथ पाहत नसू याच्या पेक्षा दुसरं मोठं दुर्दैव कोणतंय आपलं दादा? मग माझी एक विनंती आहे तुम्हाला, नका पाहू. सर्वांच्या पाठीमागं काम आहेत भरपूर. एक वेद अभ्यासायला 12 वर्षे लागतात, म्हणून तर वेद पाठक, द्विविधी, त्रिविधी, चतुर्विधी, जसं जसं वेद अभ्यास करत गेले तसं तसे नावं पडत होते दादा. पण माझी एक विनंती आहे, कमीत कमी त्यांच्यावरती विश्वास तर ठेवायला शिका, बरोबर आहे की नाही? त्यांच्यावरती विश्वास तर ठेवायला शिका की चहुवेदाचे हे केले विवरण अर्थही ग्रहण करून या. तुकोबाऱ्यांचा गाथामध्ये माणसाचा माता नीट करतो दादा, बरोबर आहे की नाही? तो पाचवा वेद मानतो. कमीत कमी संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावेदास झालो त्यांचा, त्यांच्या विचाराचे पायी खोण्याची तर पात्रता आपल्या अंगात आली पाहिजे की नाही दादा? म्हणून माझी एक विनंती आहे तुम्हाला, कमीत कमी आपल्या संस्कृतीची आदर करा, आपल्या संस्कृतीची कदर करा, आणि आपल्या संस्कृतीचा स्वाभिमान बाळगा, अभिमान बाळगा दादा, ही गोष्ट केली पाहिजे. तुम्ही म्हणत असाल महाराज तुम्ही हे धर्म धर्म धर्म, म्हणजे धर्म म्हणजे नेमकं काय? मला काही जास्त व्याख्या सांगा येत नाही दादा, मी सोप्या भाषेमध्ये सांगून टाकतो. धर्म म्हणजे काय? जिथं आचारा विचाराची बैठक ठरते त्याला धर्म म्हणतात. सांगतो तुम्हाला, ज्ञानोबराय एका ठिकाणी सांगतात ना की पती पुत्रा त्या लिंगी एकची तरुणांगी, परी पुत्रा लिंगनाचे मिसे पुत्र भावाच्या अंगी न संचरे काम. हा, पुत्र भावाच्या अंगी. एक लक्षात ठेवा की एक तरुण स्त्री असते, ते पतीलाही आलिंगन देते आणि पुत्रालाही आलिंगन देते. पण पतीला आलिंगन देण्यातला भाव वेगळा आणि पुत्राला आलिंगन देण्यातला भाव वेगळा दादा. नजरेने दिसणारी स्त्री ही स्त्रीच असते, पण अंतकरणातल्या भावनेने ती आपल्याला आपली जन्मदाती माता दिसते दादा. नजरेने दिसणारी स्त्री ही स्त्रीच असते, अंतकरणातल्या भावनेने ती आपल्याला पोटची मुलगी दिसते दादा. नजरेने दिसणारी स्त्री ही स्त्रीच असते, पण अंतकरणातल्या भावनेने ती आपल्याला सहचारिणी, आपली पत्नी दिसते दादा. नजरेने दिसणारी स्त्री ही स्त्रीच असते, पण नजरेने दिसणारी स्त्री अंतकरणातल्या भावनेने ती आपल्याला आपली बहीण दिसते दादा, रक्षाबंधनला राखी बांधणारी. मग मला एक सांगा, पत्नी बरोबर माणसानं काय व्यवहार करावा, बहिणी बरोबर काय करावा, पोटच्या मुली बरोबर काय व्यवहार करावा, आणि स्वतःच्या जन्मदात्या मातेबरोबर काय व्यवहार करावा, ही जिथं आचारसंहिता ठरली जाते त्या या नाम धर्माची ठेवी ती. याच्या पलीकडे मला काही जास्त काही सांगता येत नाही दादा. म्हणून हे धर्मरक्षण झालं पाहिजे, धर्मसंस्कार अंतकरणावरती जडले पाहिजे दादा. म्हणून माझी एक विनंती आहे तुम्हाला का आपण हे सगळं सांभाळलं पाहिजे. काही काही लोक तळमळीनं सांगितलं तर गणेश महाराज म्हणतात की कदम महाराज कशाला एवढं तुम्ही घसा कोरडा करता काय, की हे सांभाळा ते सांभाळा, काळजी करू नका तुम्ही. चंद्र सूर्य आहे ना तोपर्यंत आपली परंपरा टिकणार, अबाधित राहणार दादा. मी थोडा बंडखोर वृत्तीचा माणूस आहे, माझं म्हणणं असं आहे जोपर्यंत ही परंपरा टिकणार, जोपर्यंत ही परंपरा लोक सांभाळणार, तोपर्यंत चंद्र सूर्य आकाशात राहणार, नसता राहणार नाही दादा. लक्षात घ्या तुम्ही माझं म्हणणं दादा. दादा म्हणजे मी तुम्हाला हे सांगत नाही की साधूची या निजस्वार्था निमिषोन्मेषे उगवे सरिता. दादा आजकालच्या स्थितीमध्ये काही
वैभवशाली परंपरा जोपासणारे संत महात्मे आज आपल्यामध्ये आहे, म्हणून त्यांच्या एकाच्या कैवाडे उगवी भूतांचे गोडे त्यांच्यासाठीच सूर्याला दिवसाला ते उगवावं लागते, मावळावं लागते, म्हणून जोपर्यंत ही परंपरा टिकणार तोपर्यंत चंद्र सूर्य आकाशात राहणार दादा, म्हणून ही परंपरा टिकली पाहिजे, आपण हे सगळं सांभाळलं पाहिजे. माझी एक विनंती आहे का तुम्ही आपण या परंपरेचे पायिक व्हावं आणि आपण आपल्या धर्माचा स्वाभिमान बाळगावा आणि त्यातलीच ही एक परंपरा आपल्या वारकरी संप्रदायाची. अनेक व्यक्तिनिष्ठ संप्रदाय या मातीमध्ये जन्माला आले, म्हणजे व्यक्ती गेल्या संप्रदाय संपले, म्हणजे उदंडची झाले जन्मोनिया मेले, बरोबर आहे की नाही, अनेक झाले अनेक मेले, बरोबर आहे की नाही, जन्मतेन मरतेन परंतु त्यांचं नाव कोणी घेतंय का, अजिबात घेत नाही. म्हणजे आता मला लागू पुरता उतारा घ्यायचा, वैष्णवांची कीर्ती गायली पुराणी, तो भाग थोडा मागे ठेवा, पण अनेक झाले अनेक मेले, बरोबर आहे की नाही, पण परंपरा मात्र अबाधित राहिली दादा, म्हणून ही परंपरा अबाधितपणाने आपण पुढे चालवण्याचं काम जोपासण्याचं काम आपलं आहे. आणि तो थाटामाटाचा सोहळा आपण आपल्या सोलापूर नगरीमध्ये करत आहात की लक्ष्मीदेवी मंदिर ट्रस्ट आणि गणेश मंदिर ट्रस्ट 117 यांच्या विद्यमाने हा चालत असलेला सोहळा आणि सर्वांची तुमची उपस्थिती खरोखर दादा आदरणीय हरिभक्तीपरायण भरत महाराज गरड वांगे संस्थांचे असणारे महाराज ही कीर्तनासाठी टाळ घेऊन उभं राहिले, माझं सुद्धा भाग्य दादा की कीर्तनामध्ये मोठ्या मोठ्या महात्म्यांना माझ्या टाळ घेऊन उभं राहावं, आजच्या सारखं म्हणजे तू का म्हणे भाग्य या नावे म्हणजे एवढं मोठं भाग्य नाही दादा, दुसऱ्याचं कोणाचं नसते, म्हणजे माझ्यासारख्या सर्वसामान्य टाळकऱ्याच्या कीर्तन करायच्या कीर्तनामध्ये जर टाळकरी जर एवढे वैभव संपन्न असतील दादा, खरोखर मी भाग्यवान आहे, म्हणजे यात काही शंकाच नाहीये. धन्य मी मानेन आपुले संचित, म्हणजे पुढचं नको इथपर्यंत ठीक आहे दादा, खरोखर संचित धन्य आहे माझं काय यांना कीर्तनामध्ये टाळ घेतला, तुम्ही सर्वजण ऐकायला आहात, खरोखर सुंदर नियोजन, अगदी सर्वांना धन्यवाद देतो. आपली परंपरा अबाधित पणाने पार पुढे चालू ठेवाल अशी अपेक्षा करतो. सेवेकरता निवडलेल्या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तो खूप बरा उपदेश करतात, दुःखी असणाऱ्या जीवाला उपदेश करतात, म्हणजे दुःखाने अत्यंत खुरपळत असलेल्या मनुष्यास्त्री जीवाला उपदेश करतात. मी तुम्हाला पूर्वपक्ष सांगत असताना भूलून गेलो दादा, बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये शंका अशी आली असेल काव महाराज तुकोबारायने दुःखी असणाऱ्या लोकांना उपदेश केला, सुखी असणाऱ्याला का बरे केला नाही, बरोबर आहे की नाही, सुखी असणाऱ्या लोकांना उपदेश करण्याचा प्रश्नच येत नाही, कारण त्या मनाच्या श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामींनी एका ठिकाणी सांगितलं होतं बघा की जगी सर्व सुखी असा को नाही विचारी मना तू शोधून पाहे, म्हणजे जगामध्ये सर्व सुखी असं कोणीच नाही, राजा दुखिया प्रजा दुखिया दुःख बिन कोई नाही रे जो देखे सो दुखिया बाबा, म्हणजे ज्याच्याकडे पाहावं त्याच्याकडे दुःख ओतप्रोत भरलेलं आहे. साधा ग्रामपंचायतचा मेंबर झाला तर सरपंच व्हावं वाटते, बरोबर आहे की नाही, सरपंच झाला तर झेडपीचा मेंबर व्हावं वाटते, जिल्हा परिषदला निवडून आला तर अध्यक्ष व्हावं लागते वाटते, अध्यक्ष झाला तर आमदारकीला जावं वाटते, आमदारकीला पटला तरी विधान परिषदेवर घ्यावं वाटते, बरोबर आहे की नाही, एवढं करता करता केंद्रातलं कॅबिनेट मंत्रीपद भेटू द्या तरी सुद्धा पट्ट्याला वाटते योगी आदित्यनाथ सारखं माघारी बोलून मुख्यमंत्रीपद द्यावं, बरोबर आहे की नाही, सुप्त अवस्था असते, सगळी सुप्त अवस्था असते, एवढं करता करता किती पद उपभोगू द्यावं किती उपभोगू द्या, नावच सांगून टाकतो तुम्हाला, म्हातारपणाला का होईना पण लालकृष्ण अडवाणी सारखं राष्ट्रपती पदासाठी तरी नाव सुचवा वाटते माणसाला, म्हणजे काही भोगत नाही दादा, म्हणून तुम्हाला सांगू का सर्व सुखी जगात कोणच नाहीये, सगळे दुःखी आहेत, म्हणून तुकोबाराने दुःखी असणाऱ्या लोकांना उपदेश केला, प्रश्न संपला. दुसरा मुद्दा असा उपस्थित होते, तुकोबाराने ते आता उपदेश करण्याचा काही मक्त घेतला होता का, त्यांना कोणी पगार देत होता का, म्हणजे सध्याच्या काळामध्ये कसं झालंय, वैद्यकीय सल्ला घ्यायचा असेल तर डॉक्टर फीस घेतल्याशिवाय वैद्यकीय सल्ला देत नाही, कृषी सहाय्यक सुद्धा ते शेतात शेतीची माहिती फुकट देत नाही, प्रत्येक जण ते विधीचा सल्ला घ्यायचा असेल कायद्याचा तरी तो विधीज्ञ तो वकील तोही काही फुकट सल्ला देत नाही. तुम्हाला जरा पुढचं सांगू का, माझ्यासारखा कीर्तनकार सुद्धा फुकट कीर्तनाला येत नाही, म्हणजे फुकट कोणीही कोणाचं काही काम करत नाही. सध्याच्या काळामध्ये अवस्था बिकट झाली आहे, प्रत्येकाला सेवेचं मूल्य पाहिजे, बरोबर आहे की नाही, म्हणजे द्यावं लागतं ते आता तो भाग सोडून द्या, परंतु प्रत्येक जण काहीतरी मूल्य घेतल्याशिवाय सेवा करत नाही. तुकोबाराय असं कोणतं कार्य हे का बरं कार्य करतात, कोणतं मूल्य घेतात त्यातून, म्हणजे फुकटचा सल्ला का बरं तुकोबाराय देतात, हो सांगतो तुम्हाला दादा, ते संतांचं हृदय होतं, म्हणजे तुका म्हणे तैसे संत आणि जन दोहोशी समान भजू नये, दोन्ही जरी सारखे दिसत असले की समुद्र नदी नो हे पैगा पाषाण म्हणून हे लिंगा, बरोबर आहे की नाही, संत नव्हते जरा
माणसाच्या सारखे. संत माणसासारखे दिसत असले तरी तुमच्या आमच्यापेक्षा भिन्न असतात. समाजाची झालेली अधोगती संत हृदयाला नाही पचत दादा. संताला समाजाची अजिबात सहन होत नाही. पण संतांना समाजाची अधोगती न झालेली पावत नाही अशीच ही एक अधोगती आहे दादा. प्रापंचिक जीवनाची स्थैर्यता नीटनीटकी जर नाही लाभली, बरोबर आहे की नाही, माणूस कधी कधी प्रापंचिक स्थैर्य जर नाही लाभलं तर माणूस व्यसनी बनतो. काही काही लोक आत्महत्याही करतात, बरोबर आहे की नाही. म्हणजे स्थैर्य जर नाही लाभलं तर प्रापंचिक, म्हणजे आता प्रपंच आता कशाला म्हणायचे तो सर्वांनी आता खूप मोठे मोठे विद्वान महात्मे आहेत ऐकण्यासाठी तुमच्या पुढं. प्रपंच त्यांनी सांगितलं असेल, आमचे गणेश महाराज प्रपंच खूप सुंदर सांगतात कथेमध्ये, सांगितलं असेल त्यांनी, बरोबर आहे की नाही. म्हणजे तुम्ही तर समजून घेतलं दादा. चला पुढे थोडे सांगतो. म्हणजे प्रपंचामध्ये स्थैर्य जर नाही लाभलं माणसं अधोगतीला जातात. पण तुकोबारायांनी संसारिक परम आपले मनुष्यशास्त्रीय जीवाला उपदेश केला ते संतांचं हृदय होतं म्हणून ऐका ना दादा. तुकोबारायांनी उपदेश करायचा लोकांना. म्हणजे तुकोबारायांच्या काळात सुद्धा एक अशी अराजकता माजलेली होती का, संतांनाही मान देव माने मुसलमान, देवधर्म सांधी पडिले सकळ, म्हणजे आगा अवघा गोंधळ गोंधळ माजलेल्या काळामध्ये तुकोबारायांसारख्या महात्म्यांचा अवतार कार्य व्हावं. आणि तुकोबारायांनी सर्वांना सांगावं दादा, म्हणजे तुम्ही असे का एवढी वैभवशाली परंपरा सोडून इतरत्र भटकट फिरत आहात दादा. म्हणजे नका जाऊ आडराने ऐशी गरजती पुराने. म्हणजे आता लागू पुरतं बोलतो मी, बाकीचं तुम्ही डोक्यात घेऊ नका. एक लक्षात ठेवा, तुम्ही आडरानात फिरायची गरजच नाही. मी सगळ्या वाटा पाहिल्या, चोखाळलेल्या वाटानं लग्या पुसाव्या धोपटा. आता दुसऱ्याला विचारू नका, मी सांगतोय तुम्हाला काय येते. तुकोबराय म्हणतात आता एकच काम करायचंय की पुढे गेले त्याचा शोधित मार्ग, पुढे गेले त्याचा शोधित मार्ग, नका जाऊ मार्ग घेत आम्ही, चला जाऊ मार्ग घेत आम्ही, पुढे गेले त्याचा शोधित मार्ग, पुढे गेले त्याचा शोधित मार्ग, मार्ग घेत आम्ही, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, 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 चला जाऊ माग घेत मार्ग घेत जायचे आपल्याला. आता बाकीच काहीच नको म्हणून तुकोबारायांनी सांगितलं पुढे गेलेल्यांचा मार्ग कोणता होता. सर्वांना इतका नम्रतेच्या भावानं सांगितलं तुकोबारायांनी, मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदवायचे. असे मऊ तुकोबाराय झाले आणि तुकोबाराय म्हणू लागले लोकांना, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करिटाळी बोला मुखीना, विठ्ठल विठ्ठल म्हणावेळो वेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. दादा स्वर्गामध्ये ह्या सुखाचा सोहळा उपभोगता येत नाही. सर्वांनी या विठ्ठल विठ्ठल म्हणा. सोपं सोपं सांगितलं की स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल, सोपं सांगितलं लोकांना नाही ऐकलं. एवढंच नाही तुकोबारायांनी लहाना थोरा संगट विनवितो सकळ जना, विनवितो सकळ जना कर जोडोनी थोरा लहाना,
कर जोडून थोरा लहाना विनवितो सकळ जना विनवितो सकळ जना कर जोडून थोरा लहाना कर जोडून थोरा लहाना मनय तुले द्या मज दीना आंधळी सकळ बहिरमुख बरोबर आहे की नाही यांच्या कानांना ऐकायला येत नसावं म्हणून तुकोबांनी जरा थोडं हाकार सांगे तुका जोडा जोरानं हाका मारल्या नाम घेता राहू नका हाका मारल्या नाही ऐकलं पाया पडल्या नाही ऐकलं तुकोबरायला वाटलं बहुतेक या लोकांना की नाही मान लागत असावं जास्त म्हणून तुकोबरायने मान देण्यासाठी म्हणून बरोबर आहे की नाही मान सध्याच्या काळामध्ये घातक आहे बरं पत्रिकेत जरी एखाद्या टाळकऱ्याचं हुकून नाही नाव टाकलं गोविंद गुरुजी कीर्तनाला टाळ घेऊन उभा राहत नाही पठ्या म्हणजे अवघड कार्यक्रम आहे टाकावंच लागते नाव म्हणजे मान सांगायचंच नाही ते म्हणजे बहुतेक तुकोबरायला वाटलं या लोकांना मान द्यायचा लागत असेल म्हणून त्या लोकांना काय केलं तुकोबरायने या लोकांसाठी एक युक्ती शोधली तुकोबराय प्रत्येकाच्या घरी गेले देवघ्या कोणी देवघ्या कोणी आयता आला घर पुसोनी लोकांना काय सांगितलं देव न लगे देव न लगे साठवणीचे रुदले जागे आमच्या या घरामध्ये देव साठवण्यासाठी जागा नाही आहे तुकोबराय आम्हाला देवाची गरज नाही तुकोबरायांनी उद्विग्नता इतकी खंत निर्माण झाली ही उद्विग्नता पांडुरंगाच्या समोर व्यक्त केली तुकोबराय म्हणले देवा काय करू देवा ऐशी नाही शक्ती आणि दंडोनिया पुढते वाटे लावू या लोकांना शासन केलं असतं या लोकांना शिक्षा दिली असती पण इतक्या लोकांना शिक्षा द्यायला मी एकटा काय समर्थ आहे का नाही देवा म्हणजे अशी शक्ती माझ्या अंगामध्ये नाही का या लोकांना दंड दिला असता अशी खंत निर्माण झाली तुकोबरायची एवढं मऊ असणार म्हणजे मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त एवढं मऊ सज्जनाचं चित्त तुकोबरायचं असताना सुद्धा तुकोबराय एवढ्या डायरेक्ट खालच्या दर्जाला गेले आणि डायरेक्ट लोकांना शिवाय देऊन टाकल्या किती सांगू तरी नायकती भटकीची आणि पुढे शिंदळीची रडती कदाचित याशिवाय मी माझ्यासारख्या कीर्तनकारांना जर दिल्या असत्या मला असं वाटतं घरी गेल्यावर आमच्या लोकांना घरच्या आम्हाला ओळखलं नसतं एवढ्या शेलक्या शेलक्या बेकार डिक्शनरीतल्या शिव्या तुकोबरायने लोकांना दिल्या ऐकलं काही लोकांना तुकोबरायचं नाही ऐकलं मग तुकोबरायचे हितचिंतक जे होते ना सहकारी ते तुकोबरायला म्हणाले महाराज कीर्तन ही साधना आहे ना म्हणजे नुसती उपदेशात्मकच कीर्तन करावं असा काही नियम नाही कीर्तनाला अभंग घेत असताना अनेक प्रकारचे अभंग असतात माझं आमचं म्हणणं असं आहे का आत्मोद्धारासाठी काहीतरी म्हणजे तुम्ही रोज उपदेश करत जा आपल्या स्वतःपुरतच बघा या लोकांना किती जरी सांगितलं तरी पालत्या गागरीवर पाणी आहे त्यापेक्षा या लोकांना सांगायचं बंद करा तुकोबराय म्हणले हो राव मला सुद्धा तसंच वाटतंय या लोकांना सांगायचं बंदच करून टाकायचंय म्हणले बंद बंद ठीक आहे कारण कथा त्रिवेणी संगम देवभक्त आणि नाम तिथीचे वंदन उत्तम चरणराज वंदिता जळती दोषाची डोंगर शुद्ध होती नारी जे गाते ऐके ते सादर पवित्र हरिकथा की कीर्तनाचा अंग होय अंग हरिरू ब्रह्मीभूत काय होत कीर्तने भाग्य तरी ऋणी देवायसा किंवा समाधीचे सुख सांडावू वाढवणी आयसा या कीर्तनी ब्रह्मरथ की तुकोबराय एका ठिकाणी म्हणतात तेथे असे देव उभा दिशे समचरणीची शोभा रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाचत ही कीर्तन परंपरा आहे ना थोडक्यात सांगून टाकतो तुम्हाला सर्वसाधनाचे सार
भव सिंधु उतरी पार साधनांचे सार भव सिंधू उतरी पार तुकोबरायला सांगितलं समजावून टाळकऱ्यांना. आता हे कथा कीर्तन, कीर्तन हे माध्यम आहे ना आत्मोद्धारासाठी वापरायचं, उपदेश नको या लोकांना. तुकोबराय म्हणले बंद ठरलं आपलं. आणि खरंच तुकोबराय कीर्तनाला उभं राहिले आणि पुन्हा आले मुखा वाटे अमृत वचने उत्तीर्णता नोहे येणे जन्म. तुकोबरायच्या मुखातून पुन्हा समाजाच्या उत्कर्षाचे बोल आले. कीर्तन संपलं आणि तुकोबरायच्या पुढं टाळ गादीवर ठेवले टाळकऱ्यांना. दर्शन घेतलं आणि तुकोबरायला मला म्हणाले एक तर आम्हाला सांगा तुमचा नाद आम्ही सोडावं का. कळते ना तुम्हाला, तुमचा नाद आम्ही सोडावं का. तुकोबराय म्हणले का रगड्यानो काही चुकलं का माझ्याकडून काही, म्हणजे असं काय असं का की तुम्ही माझ्यावरती नाराज झालात. काय घडलं म्हणजे तुमचं ना आमचं जर विचारात जुळत नसेल तर तुमच्या नादीनं लागलेलं बरं ना. झालं काय ते तर सांगा. तुम्हाला सांगितलं होतं ना आता उपदेश करायचा नाही या लोकांना म्हणून. हो सांगितलं होतं. मग तुम्ही आज असं का बरं या लोकांच्या पुढे उपदेश केला. तुकोबराय म्हणले खरं सांगू तुम्हाला माझ्या आठवणीतच राहिलं नाही. जर टाळकरी जवळचे असले महाराज किती जरी मोठे असले ना तरी लोक असे टाळकरी लोक जरा दम देऊन बोलतात महाराजांसुद्धा. हा हे ध्यानात राहते का, जेव्हाची ध्यानात राहते ना हेच ध्यानात राहिलं नाही. तुकोबराय म्हणले दादांनो एक लक्षात घ्या माझ्यावरती असं नाराज होऊ नका. हा खेळ नव्हे एकल्याचा, प्रासंगिक अभंग तुकोबरायची पाहून घ्या. हा खेळ नव्हे एकल्याचा म्हणून मिळविला तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंदे. एकट्यानं करायची साधना नाही की उदक अग्नी धान्य झाल्याकडे पाक एका विना एक कामा नये. कीर्तन साधनेमध्ये सर्वजण लागतात. तुम्ही माझ्यावरती नाराज होऊ नका. मग आम्हाला सांगा तुम्ही आज या लोकांना उपदेश का केला. तुकोबराय म्हणले तुम्हाला सांगू का माझं कसं झालंय. म्हणे कसं झालंय पटकीन सांगा. सांगतो म्हणे तुम्हाला माझी मज झाली अनवरवाचा, माझी मज झाली अनवरवाचा, बोला मज झाली अनवरवाचा, माझी 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 मज झाली अनवरवाचा, हृदय नामाचा घेतलो से, नामाचा घेतलो अनावर झाली. याच्या पलीकडे जाऊन तुकोबराय म्हणले असं समजा पडिले वळण इंद्रिया सकाळ मला सवय लागली. सवय लागलेली कळते ना तुम्हाला, लय मावा पडल्यासारखं वाटायला लागलं म्हणून सांगतो तुम्हाला. बरोबर आहे की नाही. माणसाला जर सवय लागली दादा मोडत नाही. माणसानं चांगल्या सवयी सांभाळाव्या आणि बेकार सवयी मोडाव्या. आता काही काही लोकांना ते तंबाखू खायचं व्यसन असते. आता तुमच्या सोलापुरातले लोक तंबाखू खात नाही म्हणून तुम्हाला काही माहीत नसेल.
बरोबर आहे की नाही? पण आमच्या तिकडं आमच्या भूम तालुक्यातले लोक तंबाखू खातात, आता त्यांचं सांगायला लागलो मी तुम्हाला. दादा, तंबाखू खाणं हे घातक आहे, बरोबर आहे की नाही? हे खाणाऱ्याला सुद्धा समजते आणि त्याच्या निदर्शनास यावं की हे चुकीचं आहे बाबा, चुकीचं आहे खाणं. म्हणून अगोदर युक्ती त्याच्यावरती लिहिली असते की तंबाखूचे कॅन्सर हो जात आहे, अमुक ढमुक काहीतरी लिहिलेले असते त्याच्यावरती. आता खाणाऱ्या लोकांना माहीत असेल मी 1996 सातवीला होतो, सातवीच्या पोराला चांगलं कळतं, हे पोरग बहुतेक सातवीला दिसते, सहावीला आहे का, एक वर्षानं कमी जरा अंदाज चुकला माझा थोडा. सातवीच्या पोराला विचारा, मी सातवीला होतो, माझ्या घरा शेजारी गणेश महाराज एक माणूस राहायचं आणि ते काय करायचं, त्यावेळेला 3 रुपयाला गायची पुडी होती, 3 रुपये मला द्यायचं, 1 रुपयाचा ठोकळा द्यायचं, ए कदम पळत जाय, 3 रुपयाची गायच्या पान आणि ती 1 रुपयाची चॉकलेट तुला खा, 1 रुपयाची चॉकलेट मुठभर यायची, खुश व्हायचो मी गायचं, गायच्या पुढे घेऊन यायचो. खरं सांगायला लागलो तुम्हाला, खोटं सांगत नाही, फक्त त्या माणसाचं नाव सांगत नाही, नसत्या चौकाशान भांडणाचं तोंड काळं म्हणून नाव सांगत नाही मी तुम्हाला. आता काय सांगू, येता येता पाहायचो मी त्याच्यावर विंचूचं चित्र होतं, विंचूचं त्या गायछापच्या पुडीवरती. घरी आल्यावर मी त्याला विचारायचो, काका विंचूचं चित्र गायछापच्या पुडीवरती का दाखवले बरं? ते म्हणायचं, अरे बाळा तुला काय कळतंय बाबा ह्यातलं, अरे गायछापच्या पुडीतली तंबाखू खाल्ल्याच्या नंतर माणसाच्या पोटातला इंचू काटा साप पाक मरून जाते म्हणायचं. बघा आता कसं उत्तर सांगणं झालं पोराला, हे असे राहते का, म्हणजे काही पळ वाटा काढतील लोक पण सवयी सोडणार नाही. आता ते कमी झालं म्हणून आता ते केमोथेरपीचे ते कॅन्सर झालेले पेशंट ह्या थोबाडा फुटलेले दाखवले त्याच्यावरती, माणसानं ती जर गायछापची पुडी विकत घेतली काय ती 20-25 रुपयाला, किती रुपयाला ती गायछापची पुडी, 13 म्हणजे खाणारे आहेत म्हणायचे तर काही तर ते 13 असो 15 असो का 18 असो ते गायछापची पुडी विकत घ्यावी पण ते बघितल्या बघितल्या आई फेकूनच देते बाबा हे आपल्या ज्याला नको. पण तरी सुद्धा शेतात गेलं दाऱ्यावर जर उसाच्या उभं राहिलं विनाकारण असे हात तळात चुळीत उभं राहते शेजारचा म्हणून शेत, ए अण्णा अरे तळात का खा जावा लागला. कसं आहे सकाळी ना ते तंबाखूच्या पुडीवरला माणूस बघितलं नको बाबा मरायचं म्हणून फेकून दिले, पण काय घोळे काय कोण असतो, तंबाखू खायची जर तलब झाली तोंडाला चळचळ पाणी सुटते मनानेच हात असे असे खाजवत येत म्हणला, म्हणजे हे सवयीचा परिणाम तुम्हाला हे नसन समजलं जरा पुढचं सांगतो. माणसं सवयी लागलेल्या अजिबात मुडत नाही. आमच्या गावामध्ये एक माणूस राहते, ते ना दिवसाच्या 20 सिगरेट ओढते, 20 सिगरेट सिगरेट कळताला तोंडात धरून ते दूर काढायच्या, 20 सिगरेट ओढल्याच्यानंतर माणूस जगन का, त्याला सुद्धा कळालं आता मी काही जगत नाही. म्हणते भूमला आमच्या डॉक्टरकडे गेलं, माझे मित्र एक भागवत डॉक्टर, मी तिथेच बसलेलो होतो. डॉक्टर साहेबाला म्हणलं ते, डॉक्टर साहेब काहीतरी औषध सांगा गडे म्हणले मला. म्हणलं कसलं औषध सांगायचं तुम्हाला, काही नाही दिवसाच्या 20 सिगरेट ओढतो. डॉक्टर म्हणले हो का, व्यसनं कमी करण्यासाठी औषधं नसतात, तुमची सायकोलॉजी बदला, मानसिकता बदला, काहीतरी ठरवा तुम्ही मनाशी. म्हणले महाराज डॉक्टर साहेब ठरवून ठरवून कंटाळा आला, तुम्हीच सांगा काय ठरवायचं ते, काहीच नाही सोपं आहे म्हणले मानसिकता बदलण्यासाठी. डॉक्टर साहेब म्हणले काय तुम्ही जेवता किती वेळेला, म्हणले 3 वेळेला. मग असं ठरवाना म्हणले जेवल्यावरच सिगरेट ओढीन, जेवल्याशिवाय सिगरेट ओढायची नाही. काय ब्रह्मदेवानं अक्कल दिली मला डॉक्टर साहेब तुम्हाला, राईट 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 ओ राईट करेक्ट करेक्ट. आता आहे ना म्हणलं मी जेवल्याशिवाय सिगरेटच वाटणार नाही. घरी आलं 10 दिवसांना ते नाही दवाखान्यात आलं, त्याच्या घरची बाई बायको दवाखान्यात आली आणि डॉक्टर साहेबाला दारातनं थाक मारायची, अ डॉक्टर बाहेर या जरा बाहेर या. डॉक्टर म्हणले बोला नंतर तुम्हाला कुणी केलं, डॉक्टर म्हणले त्या थुतार तोंडाच्या आमच्या नवऱ्याला त्या दिवशी तुम्ही काय सांगितलं, त्या दिवशीपासून तर आमचा मालक बिघडल्याने वागायला लागले, ताई बिघडण्यासारखं काहीच सांगितलं नाही. मग काय सांगितलं ते तर सांगा. मी त्यांना असं सांगितलं होतं तुम्ही दिवसाचे 20 सिगरेट ओढता कमी करण्यासाठी अशी एक उपाय शोधा, तुम्ही असं ठरवा की जेवल्याच्या नंतर सिगरेट ओढायची, जेवल्याशिवाय सिगरेट ओढायची नाही. अहो असं सांगितलं का म्हणले त्या मुस्काट तोंडाच्याला, त्या दिवसापासून तर दिवसात नाहीच भऱ्या जेवायला लागले म्हणले ते. म्हणजे लक्षात आलं ना तुमच्या, माणसं 20 वेळेस जेवायला तयार आहे पण लागलेल्या सवयी सोडायला तयार आहेत का, नाही नाही पर्याय शोधतील त्याला पण सवय सोडणार नाही. जरा तुम्हाला आणखी एक विनोद सांगतो, माझ्या शेता शेजारी एक माणूस आहे, माझ्या शेता शेजारी त्यानं काय केलं, हे माईकची दांडी दिसते ना तुम्हाला, माईकची दांडी, माईकच्या दांडीसारखी एक अशी नळी केली आहे आणि त्यानं पुढच्या कडेला जाळी बसवली आहे, सिगरेट पेटवतंय त्यात टाकतंय, अशी लांब धरतंय करून सोडतंय. मी म्हणलं ए आप्पा काय भानगडे म्हणलं, तोंडात धरा भसा भसा वाढून फेकून द्या ना, सटकन नरड्यात आक्कन मरतान काय गरज आहे तुम्हाला असलं करायचे. ते म्हणले महाराज तुम्हाला नाही ह्यातलं कळायचं. म्हणलं आम्हाला कळत नाही म्हणून तर विचारतोय, काय प्रयोग काय हात ते प्रकार काय ते तर सांगा. म्हणलं महाराज तुम्हाला सांगू का, मागच्या आठवड्यात म्हणलं मी आरोग्याचं पुस्तक वाचलं होतं. म्हणलं मग त्या पुस्तकात असं लिहिलं सिगारेटपासून दूर राहा, तिच्यापासून आपण तिच्या जवळच जात नाही. म्हणलं लांबून ओढतो म्हणलं अशी काही लोक आहे
म्हणजे ही असं राहते का सांगा बरं तुम्ही, म्हणजे लय 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 बेकार ओ लय बेकार. आता तुम्हाला आणखी एक दृष्टांत सांगतो. तुम्ही म्हणत असताना हे का ते एसटीचं कंडक्टर असते बघा, एसटीचं कंडक्टर, त्याच्या कंडक्टरच्या घरची बाई काय म्हणले कंडक्टर साहेबाला, हे का आपल्या दिदीला आहे ना शाळेतल्या शिक्षकांनं पालकाच्या हस्ताक्षरात सुवाच्या अक्षरात अर्ज लिहून आणायला सांगितलं. तुम दग असते, तुम्ही एक काम करा, त्याच्या टेबलावर कागद पेन आहे वही आहे, आराम आराम खुर्चीत बसा, बसा बसा त्या खुर्चीत बसा, तुमच्या हस्ताक्षरात अर्ज लिहा आणि तर तुम्हालाच लिहावं लागतं, मी आत्ता तुमचा डबा भरते असं का. एक काम कर म्हणला, अर्ज मला लिहावं लागतं म्हणल्यावर इलाज नाही, ते डबा भरायचा माग राहू दे, 5 मिनिटं उशीर होऊ दे मला एसटीच्या ड्युटीवर जायला. मी पुढं अर्ज लिहायला लागलो का तू मागणं खुर्ची अशी लक्का 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 हलवायची म्हणला, नाही का कळालं तुम्हाला, हे कळायला बी लय कळावं लागतंय विठ्ठल विठ्ठल. एसटीचा कंडक्टर लिहितय कुठं सांगा बरं मला, एसटीत बसून ना आय 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 महाराष्ट्रात रस्ते काय हो पोटातलं पाणी धडक अशी एसटी हलते. कंडक्टरला अशी सवय झालेली असते रामेश्वर महाराज, मला जर एखाद्याचा फोन आला आणि महाराज तारीख घेता का कीर्तनाचा, आपल्या बापाची ताकद नाही गडे त्या डायरीवर पेन टेकवायची सुद्धा, पेनच टेकत नाही आपल्याला, पण ते किती बारीक चौकट असू द्या राईटच लिहिते कंडक्टर, अक्षर फुटूच देत नाही बरोबर आहे की नाही, ही सवय लागलेली असते. तुम्ही ऐकणारे लोक लई हुशार आहे, तुम्हाला वाटत असेल महाराज लोकांना लोकांचा कुठं ना करायचा लई नाद राहते बरोबर आहे की नाही. आता काय ह्यांना काही सवयच नसतं सांगत नाही, मी माझी सवय सांगतो गणेश महाराज हे का काय झालं. आता सध्या असे पातळ पातळ कीर्तन राहतात, 2-4 दिवस कीर्तन राहतात, 2-4 दिवस गॅप राहतात, असं काही 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 राहते, पण खर्रा खर्रा सीझन कधी कीर्तनाचा राहते सांगून तुम्हाला. एकदा का तू म्हणजे होळी होळीचा सण झाला, तुकोबारायच्या बीजेचा उत्सव सुरू झाला रे झाला दादा, म्हणजे फाल्गुन वद्य प्रतिपदा ते पार चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ वारी येईपर्यंत 2-3 महिने रोज कीर्तन रोज कीर्तन बंदच नाही. जसा सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम राहते ना तसाच कार्यक्रम समजून घ्या तुम्ही, सीझनच तसं रोज कीर्तन करावं लागते. काल्याचं गुलालाचं आलं डबल बी करावं लागते, एखाद्या पुढाऱ्याचा वाढदिवस आला तिसरं बी करावं लागते, पण कीर्तन नाही असा दिवस जात नाही. मग आता कसं राहते तुम्हाला सांगू का, कीर्तन झालं की आमच्यासारख्या महाराज लोकांची गडबड असते, नंदाजी भाऊ कदम सारख्या अध्यक्ष मंडळीला ह्याला भाऊ जरा उरका लवकर, उद्याचा प्रवास लांबचा आहे, नागपूरला जायचं आहे, लावा वाटं, लावा वाटं म्हणल्यावर काय करतात बरोबर आहे की नाही, खोलीत घेऊन मारतात का कीर्तन करायला, अजिबात नाही, नारळ पाकिट बुक्का असं सन्मान करून म्हणजे माणसं वाटं लावतात. मग ते कसं राहते, नारळ पाकिट बुक्का घ्यायचा, लांबचा प्रवास असला तर गाडीत जाऊन झोपायचं, 150-200 किलोमीटरचा असला तर घरी जाऊन झोपायचं असा कार्यक्रम राहते, पण नारळ पाकिट बुक्का घेतल्याशिवाय झोपायचं नाही असा उद्योगच राहते. काय सांगू तुम्हाला, आषाढवारी सुरू झाली, मी म्हणलो आता 2-3 दिवस घरी आराम करावं, शेतातली कामं बघावून मग वारील जावं असं ठरवलं मी. काय सांगू तुम्हाला, खोटं सांगत नाही, मी 8 वाजता जेवण करून झोपलो, मी स्वतः झोपलो, मला वाटलं आज कीर्तन नाही काय नाही गड्या निवांत रिलॅक्स झोपायचं, 8 वाजेला जेवण करून झोपलेला माणूस मी, रात्रीच्या 3 वाजल्या झोपच लागणार झोपच लागणार. आमच्या घरची बाई जागा झाली, मला म्हणली का हो काय दुखतं का काय तुमचं, काहीच नाही दुखत, तुम्हाला झोप का लागत नाही, तुमचं बहुतेक काहीतरी दुखतंय, उगं दुखणं अंगावर काढून घेऊ नका, कोणाला तर शेजारच्या पोराला गाडी चालवायला बोलवते, जा बरं आत्ताच्या आत्ता दवाखान्याचा. मी म्हणून अगं काहीच दुखत नाही माझं, काय कसं दुखत नाही, झोपच लागणं गेली आहे तुम्हाला, सारखं त्या भामट्यासारखं त्या वर त्या टकळी लावून त्या स्लॅपकडे काय बघताय आणि काय तुमचं काहीतरी दुखतंय. मी म्हणे अगं काहीच दुखत नाही, मग झोप का लागत नाही ते अगोदर मला सांगा. मी म्हणे बाई उगं पिक पिक करू नको, रात्रीच्या 3 वाजता डोकं खाऊ नको, एक काम कर ते कपाट उघड, ते कपाटातले 10-15 हजार रुपये घे, त्या पाकिटात घाल, बुक्क्याची वाटी आण, नारळ घे, ते बुक्का माझ्या कपाळाला लावून नारळ पाकिट मड्यावर घाल म्हणजे झोप लागते म्हणलं मला. विठ्ठल 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 विठ्ठल. विनोदाचा भाग सोडून द्या दादा, गोष्टी कशाच्या आहेत ह्या, सवयीच्या. तू को बरं म्हणले माझ्यावर नाराज का व्हायला लागला दादा, नो माझी सवय समजून टाका ना, या लोकांना उपदेश करायची, नाराज होऊ नका. स्त्री जीवाला उपदेश केला, सांगतो तुम्हाला समाजामध्ये 4 प्रकारचे लोक आहे. एक वर्ग असा आहे चांगलं वागून चांगलं होते, दुसरा वर्ग असा आहे वाईट वागून वाईट होते, तिसरा वर्ग असा आहे चांगलं वागून वाईट होते, आणि चौथा वर्ग असा आहे वाईट वागून चांगलं होते. चांगलं वागून चांगलं झालं तर लोक प्रतिक्रिया देतात, काय माणसाचं चांगलं झालं, माणसं म्हणतात माणूसच चांगला आहे बिचारा, त्याचं चांगलं होणारच. एखाद्यानं 150-150 एकरचा काटा काढलेला असावा बरोबर आहे की नाही, प्लॉट ब्लॉट सगळे विकलेले असावं सोलापुरातले, माणसं म्हणतात ते पाटलाच्या पोराचं बरे गाव तुमच्या इथल्या, कशाचं काय खराटा फिरला राव काय सुद्धा राहिलं नाही, असं कसं काहीच नाही काहीच नाही, प्लॉट ठेवला नाही का 500 एकर जमिनीतला तुकडा ठेवला नाही, झालं कसं काय असं, ते काय नीट नीट वागते का, दिवसा जाते धाब्याव
आणि संध्याकाळी जाते कला केंद्रावर, वागणूक नीट आहे का त्याचं? जाऊ द्या माणसं म्हणतात, मग बेकाराचं बेकार होतच असते. चांगल्याचं चांगलं होतं हेही पटतं, बेकाराचं बेकार होतं हेही पटतं. पण आता ऐका ना तिसरं, कधी आळंदी पंढरपूरची वारी नाही, सप्त्याला अन्नदान तर अजिबात नाही, वर्गणी अजिबात द्यायचा नाही, सप्त्यात कीर्तन ऐकायला यायचा विषय सोडून द्या. नुसता सप्ता बसतो असं हा ऐकतो, कुणकड तोंड करून उभा राहतो हे सुद्धा या पट्ट्याला माहीत नाही. इतकी बेकार जात, इतकी बेकार जात, तरी सुद्धा कुठंतरी मटक्याच्या आद्यावर जाऊन मटका लावला तरी पट्ट्याचा झटका साधतो. बरोबर आहे की नाही? हातात माती धरली तरी सोनं होतं, घर बांधायला घातलं तरी त्याला हंडा सापडतो. मग लोक म्हणतात काय देवाच्या घरी न्याय वगैरे, कच्च्या घागरीनं पाणी वाहते, पार दुर्योधनासारखं बेकार बेकार वागते, कोणाच्या पुरीचे लग्न जमून देना आणि पोराच्या दारात पाहुणा येऊ देना, म्हणजे एवढं बेकार वागून सुद्धा याचं चांगलं होतं. याच्या विरुद्ध आमच्या घरी आळंदी पंढरपूरची पिढ्यान पिढ्या वारी, बापदादांपासून परमार्थ आमचा, तरी सुद्धा आमची परिस्थिती आहे तशीच आहे. नेमकं आता काय करावं बरं आम्ही? म्हणजे वाऱ्या करणाराचे हाले आणि चोऱ्या करणारे रंग लाले, मग नेमकं आम्ही वाऱ्या करावं का चोऱ्या? बरोबर की नाही? प्रश्न पडतो. तू खूप बरं आहे म्हणतात, ऐका दादा, वारी करण्याचा आणि चांगलं होण्याचा, वारी करण्याचा परमार्थ करण्याचा आणि वाईट होण्याचा अर्थार्थी काही संबंध नाही. तुमच्या आमच्या जीवनामध्ये उत्तम मध्यम कनिष्ठ प्रकारचे जे भोग प्राप्त होतात याला कारण तू खूप बरं सांगतात. भोगतो ना घडे संचिता वाचो कनिष्ठ प्रकारचे भोगतो ना घडे संचिता वाचोनी. दादा संचित 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 या शब्दाचा क्रियामान, दुसरं प्रारब्ध संचित आणि तिसरं प्रारब्ध. माणसं ठोकळ शब्द सांगतो नशीब, बरोबर आहे की नाही? नशिबाचे तीन प्रकार, क्रियामान संचित प्रारब्ध. ऐका सांगतो तुम्हाला, ज्या चालू स्थितीमध्ये जे काम केलं जातं त्याला क्रियामान म्हणतात. आता चांगलं असेल तर ते पुण्यात्मक होईन, वाईट असेल तर ते पापात्मक होईन, बरोबर आहे की नाही? जे हे ठरलं जातं ज्या ठिकाणी त्याला संचित म्हणायचं. आणि केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले आयुष्य किती. किंवा कर्मानं कोणाला सोडलं नाही, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण शेवपावला वियोग घडला सीता देवी. म्हणजे मोठ्या मोठ्यांची यादी तू ज्ञानोपरायणी सांगितली दादा या ठिकाणी, का कर्मानं कोणाला सोडलं नाही. आणि जिथं कर्म भोगायला येतं इथे नाम प्रारब्ध, बरोबर आहे की नाही? जिथं भोगायला आलं ते प्रारब्ध, भोगायला सुरू झालं. आम्हाला आदरणीय भाऊ पंढरपूरमध्ये दत्ता महाराजांना माहिती आहे, पाठामध्ये सांगायचे. कधी कधी मी भाऊंच्या पाठाला जायचो का, शेतात पेरलेली ज्वारी हे झालं क्रियामान, घरात साठवून ठेवलेली ज्वारी
हे झालं संचित, आणि ताटात वाढलेली भाकरी हे झालं प्रारब्ध. हे न सण समजलं तर पुढचं सांगतो. तुम्ही सर्व शेतकरी कुटुंबातले लोक आहात, जरी सोलापूरमध्ये आला असला तरी सर्वांना शेती आहे, बरोबर आहे की नाही? एक लक्षात ठेवा, आज आपण रात्रीची जेवणामध्ये चपाती खाल्ली असेल, भाकरी ज्वारीची खाल्ली असेल, याची पेरणी कधी केली ती? परवा दिवशी केली ती का काल सकाळी केली ती? कधी केली ती? म्हणजे गेल्या वर्षी हस्त नक्षत्राच्या वेळेला. यंदा पेरणीच नाही, सोडून द्या, बरोबर आहे की नाही? तुमच्याकडे झाल्या का काय? आमच्या मराठवाड्यात तर नाही बुवा झाल्या. म्हणजे गेल्या वर्षी पेरलेली ज्वारी, मग ज्यानं चांगली चांगली जोपासणी केली शेताची, बरोबर आहे की नाही? ज्यानं दोन चार पाळ्या पाण्याच्या दिल्या असतील, व्यवस्थापन छान केलं असेल, त्याला चांगला उतार येईल ना. 10 पोती 1 रात ज्वारी होईल. ज्यानं आरदेल्या बिड्यावडीत गावात बोंबलत फिरला, त्याला चांगला जी उतार येत असते का ज्वारीचा? त्याला अजिबात नाही, त्याला 1.5 पोतीच होईल ना. म्हणजे जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. लक्षात आलं ना तुमच्या? जसं कर्म तसं फळ. ऐका ना दादा, म्हणजे आता मला सांगा, चांगली जोपासना केली, 6-7 महिने कष्ट केलं, म्हणजे ते झालं क्रियामान. आता हलवू नको रे दादा त्याला, सारखं सारखं राहू द्या असंच आहे असं. हां, मग एक लक्षात ठेवा, आता 6-7 महिने काम केलं, आता ते पाडव्याच्या वेळेला त्याची रास झाली, ते 10 पोती 20 पोती ज्वारी झाली, गहू झाले, याला म्हणायचं ते संचित. साठा झाला त्याचा, घरात आणून कणगीत पेवात पोत्यात कशात ठेवायचे त्यात ठेवा, बरोबर आहे की नाही? भाषा अलग अलग राहते रोगांची. ते साठवून ठेवलं, याला म्हणायचं संचित. आता त्यातलं 10 किलो 20 किलो 15 किलो दळून आणून आपण ते चक्कीतून दळून आणलं आणि खायला सुरुवात केली, भाकरी खायला सुरुवात केली, आता भोगायला आलं, याला म्हणायचं प्रारब्ध. मग मला एक सांगा, लक्ष देऊन कीर्तन ऐका 2 मिनिटांमध्ये, म्हणजे कोडच संपत आहे आणि कीर्तन शेवा अंतिम टप्प्यातच जाते, एक लक्षात घ्या. ऐका सांगतो तुम्हाला, आता गेल्या वर्षी काम केलं म्हणून यावर्षी 10 पोती ज्वारी झाली, आता ही कधीपर्यंत पुरती आहे? पुढच्या वर्षीच्या 12 महिन्यापर्यंत. पुढच्या वर्षीपर्यंत ज्वारी पिकते पुरतीये म्हणल्यावर आता शेतात पाळ्या घातल्या काय, पेरलं काय, न पेरलं काय, काही काळजी करायची कारण आहे का? पेरलं तरी जेवायला आहे, नाही पेरलं तरी जेवायला जेवायला घरी गेल्या गेल्या आहे, बरोबर आहे. आता मला सांगा, आता 12 महिने ज्वारी पिकतीये म्हणल्यावर माणसानं काहीच उद्योग करायचा नाही, फक्त हसतात, म्हणजे तुम्हाला काहीतरी घोळ कळते वाटतं, बरोबर आहे की नाही? पत्ते खेळणे म्हणजे द्युतकर्म, पाप आहे पाप, चांगलं नाही हे, बरोबर आहे की नाही? पाप जरी केलं, गरमागरम भाकरी चपात्या संध्याकाळी आपल्याला बाई वाढते घरी आल्याच नंतर, ते म्हणते का तुम्ही मस्तपैकी मंदिरात बसून पत्ते खेळाव जेवायला? नाही, अजिबात नाही. आणि माणसाला जागा सुद्धा दुसरी कुठं सापडत नाही, मंदिरातच खेळावं माणसानं, दुसरीकडे खेळूच नाही. काय मूर्ख लोक आहे राव, काय अकल असावं लोकांना, मंदिरात पत्ते खेळत असतात का? माझी एक विनंती आहे, तुमच्या सोलापुरात कोणी खेळत नसेल, आजूबाजूला जर कोण मंदिरात पत्ते खेळत असेल, गोविंद गुरुजी माझ्याकडून सुद्धा वर्गणी घ्या, सर्व तरुण मंडळींनी वर्गणी करा, आणि या लोकांना एक पत्र्याचं शेड बांधून द्या आणि त्यांना म्हणा इथं खपा, मंदिरात खेळत जाऊ नका, असं सांगायचं त्या लोकांना, बरोबर आहे की नाही? लक्षात घ्या तुम्ही, आमच्या गावातलं सांगतो तुम्हाला, आमच्या गावातलं आता पत्ते अशी खेळतात लोक, अहो ते मारुतीच्या मंदिरामध्ये घंटी वाजवायची म्हणलं तरी अशी उडी मारून मारा लागते पलीकडे अशी, म्हणजे इतके घंटी खाली, त्यांना जर म्हणलं ना आणि ते काही तरणी नाहीत चांगली, म्हणजे येथे वडील जे जे आचरती ज्यांचा आदर्श आपण घ्यायला पाहिजे ना, असे म्हातारे म्हातारे माणसं येते आणि ते मस्तपैकी घंटी खाली असे पाळा घालून बसले असतात, आणि त्यांना जर म्हणलं अ बाबा दर्शन घेच्या वाटेवरच तुम्ही बसलात, जरा थोडं बाजूला बसत जा ना, असं बघते त्या अगोदर तिरक ए तिकडे दीड दिवसात आणि कोल उसात लागला शहाणपणा करायला, टुरुक टुरुक लागला 2 दिवसात, कीर्तन करायला लागला शहाणपणा शिकवायला आला, काना मागून आला आणि तिकट झाला, म्हणजे ऐकतच नाहीत म्हातारे माणसं. हो म्हातारे माणसानंतर थोडा धर्माचा आदर कराल दादा नो. आता काय सांगू, त्यातली स्टाईल बघत असतो कधी कधी कशी खेळतात म्हणून, कीर्तनात भांडवल लागते तुम्हाला सांगायला, असं बघत असतो मी. आमच्या गावात एक श्रीमंत घरचं म्हातारे येते, वाकडी काटीन बिटीन अशा त्या ज्योतिराव फुलेसारख्या अशा त्या लोकमान्य टिळकासारख्या मिशा विशा पांढऱ्या बिंढऱ्या, पण गडी असा निक्का 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 उद्बुद्धी शापोय, आणि ते असे पत्ते असे टक 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 टाकतात, आणि ते पिसायची पाळी आलेली असते, आणि ह्याची पाळी आल्यावर बघत असतो मी कसं काय असतं ते, ते असं अंग हाली होते म्हणतं का नाही, लक्का 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 असं चक 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 असं अंग हाते, असे पाठ पत्ते टक 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 टाकतात, आणि ते असं शेषनागाच्या फणासारखं उचलून वर घेतलं पालतं उतानं पान घालून असं ते ढिगारा असते खाली घातलेला, आणि त्यातली पानं वडायची पाळी आलेली असते, आणि त्या टायमाला ह्या पट्ट्याची बारी यावा कुणाची, ह्या रग गेलं गाड्याची, एवढा रग गेलं एवढा रग गेलं हे कळतं ना तुम्हाला, एक अंगो जर म्हातारा झोपावला फुलवात करून जर तेल ओतून दिवा लावला आणि रात बरी जायचं नाही, एवढा एवढा रग गेले गडी एवढा रग गेले, आणि तरीसुद्धा खोटं सांगत नाही, असा पान ओढतोय ते खालचा असं करून ओढते, जणू का एखाद्या ऊसाची ट्रक फसलेली काढायला लागलाय गाळातून असे बाहेर करून असं ओढते बाहेर, आता काय सांगू तुम्हाला, एवढं त्याला नेट लागते का, आणि ते ओढणार असं वर घेणार पान,
चांगलं असलं तर बरे, बेकार असलं तर हे झकिरण टाकून देणार खाली. पण ते पडलेलं पान पलीकडलेलं उचलायचं असतंय, ते सावधच असतंय उचलायला. आणि त्याने असं चटकीनं उचललं आणि त्याच्या कामात असलं की त्याची स्टाईल बघावं लागते. ह्याने हे करून टाकलं त्याने उचललं चांगलं ते कसं करते. काय लोक आहे राव तुम्ही, काय भान असावं माणसाला म्हणजे असे 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 का. आता विनोदाचा भाग सोडून द्या, ऐकून घ्या. पत्ते जरी खेळलं घरी गेले गेले जेवायला ऐकणे, ऐका ऐका नीट ऐका. घरी गेल्याच्या नंतर जेवायला आहे, पत्ते खेळले तर जेवायला आहे का. गेले वर्ष दहापोती ज्वारी झाली, आता 12 महिने झाले घरातली ज्वारी संपली आणि घरची बाई ओरडायला लागली, अहो तुम्हाला काय डोकं आहे का नाही, अहो घरात अन्नाचा कण नाही, आता जेवायला काहीच नाही तुम्हाला, तुम्ही डावच खेळत बसलात, तुम्ही शेतात काम केलं नाही असं म्हणते म्हटला. मग शेतात गेला, 2-4 आडव्या उभ्या पाळ्या घातल्या, दिवसभर शेतात काम केलं, घरी आला म्हणलं आज काय पत्ते खेळलेलं नाही, वाढ जेवायला नाही भेटन, नाही भेटणार. आता किती दिवस उपाशी काम करावं लागणार, पुढचे 12 महिने, बरोबर आहे की नाही. म्हणजे जोपर्यंत पुढचे 12 महिने उपाशी काम करत नाही तोपर्यंत त्याच्या पुढच्या वर्षी पिकलेली ज्वारी खायला येत नाही. आपलं सुद्धा असंच आहे, बरोबर आहे की नाही. आता सद्यस्थितीमध्ये आपण कितीही पाप करत असू द्या तरी जर आपल्या वाट्याला चांगले भोग येत असतील, नीट लक्ष द्या, पाप करून जरी माणसाच्या वाट्याला चांगले भोग येत असतील त्यानं समजायचं हे पूर्वजन्मातली पुण्याय आहे दादा. आणि आपण कितीही परमार्थ करत असू तरी सुद्धा आपल्या वाट्याला जर दुःखाचे भोग येत असतील तर असं समजावं हे आपल्या आदल्या जन्मातलं पाप आहे. पापही भोगावं लागते, पुण्यही भोगूनच संपत आहे. मग माझी एक विनंती आहे तुम्हाला, पाप करणारा नाही परमार्थच करायचा आणि पुण्य करणारा नाही परमार्थच करायचा. कारण कोण आपल्या कोणत्या दिवसाचा काही भरवसा नाही आहे दादा. कारण पुण्य कधी संपेन आणि दुःखाचे दिवस कधी येतील काही सांगता येत नाही. ज्यांच्या जीवनात चांगले भोग आहे त्यांच्यासाठी विनंती आहे माझी का, तुमच्या जीवनातले चांगले भोग जर अबाधित राखायचे असतील तर बॅलन्स भरायला शिका, बरोबर आहे की नाही. सारखं डेबिट डेबिट करत जाऊ नका, नुसतं काढत बसू नका, कधी कधी ठेवायला पण शिका ना, बरोबर आहे की नाही. आणि ज्यांच्या वाट्याला दुःखाचे भोग येत आहेत त्यांना असं समजायचं आपलं क्रेडिट नाही, आपण अगदी अगदी डेबिटमध्ये आहोत, बँकेचे कर्जदार आहोत. जोपर्यंत आपलं मागचं लोन फिटत नाही तोपर्यंत आपण डेबिटमधून क्रेडिटमध्ये येत नाही, तोपर्यंत आपल्याला चांगले भोग प्राप्त होत नाही. म्हणून तुम्ही सुद्धा पुण्यच केलं पाहिजे आणि पुण्य संचयाचा बॅलन्स म्हणजे आपण शिल्लक केला पाहिजे. म्हणजे जो ज्या दिवशी आपली पुण्याची शिल्लक जमा होईल त्या दिवशी आपल्या जीवनामध्ये चांगले भोग प्राप्त होतात दादा. म्हणून तुकोबाराकडे असा एक हताश झालेला उदास झालेला साधक आला आणि तो तुकोबाराला म्हणू लागला, महाराज वयाच्या हयातीतली 50 वर्ष संपली, कोण दिवस येईल कैसा नाही या देहाचा भरवसा. आजपर्यंत परमार्थाशिवाय एक क्षण वाया गेला नाही जीवनातला, पण सुखाचा एकही किरण पाहायला भेटला नाहीये मला. ठीक आहे तुकोबाराय म्हणले, मग मला सांगा माझ्या जीवनातले दुःखाचे भोग कधी संपतील आणि सुखाचे भोग कधी प्राप्त होतील. तुकोबाराय म्हणले, हे सांगायला मी काय ज्योतिषी नाही, मला हे कळत नाही. मग मी जगायचं कसं? तुकोबाराय म्हणले, तुला सांगू का जगायचं कसं? अभंगाचं प्रथम चरण. Oh, yeah.
विठोबार कुमाये विठोबार कुमाये जय जय विठोबार कुमाये विठोबार कुमाये बोला पुंडलिक वरदा श्री ज्ञान देव विठोबार कुमाये विठोबार कुमाये Hey!
वेळेअभावी म्हणजे 7:30 ते 9:30 अगदी कीर्तनाचा टायमिंग आपला 15 मिनिटाचा राहणार. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. ऐका दादा, ठेवू का? अभंगाच्या प्रथम चरणापर्यंतचा भावार्थ जसा मला जमला असं मी सांगण्याचा प्रयत्न केला. माझी अशी आत्मप्रौढी नाही, मी सांगितलेलाच अर्थ खरा आहे. कदाचित याच्यावरतीच अनेकांची मतं वेगवेगळी असतात. मला जसा जमला असा प्रथम चरणापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला आहे. बोलता बोलता हुकचूक झाली असेल, कमी जास्त वेळ झाला असेल, एखाद्याच्या जीवाला लागण्यासारखा शब्द केला असेल तरी माफी असू द्या. नातरी बालक बोबडा बोली, वाकुडा विचोका पावली, ते चोक चुक करून मौली निवणते पुरते अधिक तिसरे ते करून घ्यावे तुमचे विनिता सोपायाच्या प्रसादे काही बोलू लिवणते माझ्या क्षमा करणे संतीनु हे अंगबुद्धी तिनु ह्या उपदेश तुमचे बडवून तुमचे कृपेचे पुसणे जन्मजन्मी तुका म्हणे तुका म्हणे सेवा समर्पणी पाहिजे झालं उतराई ठेवे असो. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो, सर्व कलाकारांना साष्टांग दंडवत घालतो, सर्व गुणीजन मंडळींच्या पायावरती पुन्हा एकदा दंडवत घालतो, क्षमा मागतो. सर्वांना विनंती आहे, आज वेळात वेळ काढून आमचे परम मित्र हरिभक्तीपरायण ज्यांचा वारकरी कीर्तन म्हणून यूट्यूब चॅनल आहे, असे आमचे मुकेशजी पाटील नंदुरबारकर हेही आमच्यावरती प्रेम समर्पित करण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित राहिले. दादा, वारकरी संप्रदायाचा वसा त्यांना घेतलेला आहे, ते आपला वारकरी संप्रदाय म्हणजे वृद्धिंगत करण्याचं काम करत आहेत. त्यांचा चॅनल बघत असताना ते स्किप करत जाऊ नका. ते स्किप केले नाही केलं जाहिरात जर बघितली तर तेवढेच पैसे आपल्या वारकऱ्याला भेटतील ना, बरोबर आहे की नाही? म्हणजे जाहिरात बघितली म्हणून काय बिघडायला लागला का? आपण त्यांची जाहिरात आपण अवश्य बघत जाऊ. दादा, सर्वांना विनंती आहे का, सर्वांना एक अशी नम्र विनंती आहे माझी का, महत्त्वाचा मुद्दा सांगतो तुम्हाला, आपल्या देशाचा, आपल्या धर्माचा, आपल्या परंपरेचा आदर करायला शिका. तुमच्या गावामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे, सोलापूरमध्ये मुस्लिम समुदायाची लोकं आहे, बरोबर आहे की नाही? त्या लोकांचा तो तर एक आदर्श घ्या. त्यांची 3-3, 5-5 वर्षाची लहान लहान पोरं असतात, त्यांच्या डोक्यावरती ते जाळीची टोपी पांघरू घालतात, अंगावरती शेरवानी ड्रेस घालतात, त्या पोराच्या करंगळीला पकडतात आणि म्हणतात, चल बेटा ये हमारी मस्जिद है, ये हमारा दरगाह है, ये हमारा अल्लाह है, ये हमारा कुरान है, चल बेटा नमाज को. त्या पोराच्या अंतकरणामध्ये धर्मसंस्काराची बीजारोपणं तिथं होतात. आपण कधी दाखवलं आपल्या पोराला, चल बाळा हे आमचे पांडुरंग परमात्मा, हे प्रभू श्रीराम, हे आमचे संत महात्मे, हे शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, अरे छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्यादेवी होळकर, ह्या सावित्रीबाई फुले, या राष्ट्रपुरुषांच्या, संत पुरुषांच्या, ज्येष्ठ लोकांच्या चारित्र्याची आणि चरित्राची ओळख यांच्या अंतकरणाला करून दिली पाहिजे दादा, नाही करून दिली दादा तर हे पोरं एक लक्षात ठेवा, आपण आपले पोरं का शिकवत आहोत, का मोठे करत आहोत, याच्याबद्दल आपण अनभिज्ञ आहोत दादा, एक लक्षात ठेवा. प्रत्येकाला वाटते माझा पोरगा वकील, डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक झाला पाहिजे, त्याला काय करायचं ते करा, पण त्याला अगोदर चांगला माणूस करणार आहात की नाही हे तर कधी तर शोधणार आहात की नाही दादा, एक लक्षात ठेवा, आपल्या पोरानं काय व्हावं हे आपल्या हातात नसते, पण आपण आपल्या पोराचा बाप कसं व्हावं हे आपल्या हातात असते. म्हणून आपण आपल्या पोराचा बाप व्यवस्थित झालो पाहिजे दादा, एक लक्षात घ्या. महत्त्वाचा मुद्दा सांगतो, 2008 साली मालेगावला हिंदू मुस्लिमांची दंगल झाली. त्या दंगलीमध्ये मुस्लिम समुदायातली 8-8 वर्षाची पोरं गळ्यात पाट्या घालतात आणि वरून घोषणा देतात, यस आय एम ओसामा बिन लादेन. लादेन म्हणजे एक अतिरेकी आहे. अतिरेक्याच्या नावाशी तुलना करायला जर मुस्लिम समुदायातली पोरं भीत नसतील तर तुमच्या आमच्या पोराच्या मनात अशी का उर्मी निर्माण होऊ नये, अशी का ऊर्जा निर्माण होऊ नये का, यस आय एम शिवाजी महाराज, मी म्हणजे छत्रपती शिवाजी राजा आहे, मी म्हणजे धर्मवीर शंभू राजा आहे. दादा, ही उर्मी, ही ऊर्जा त्यांच्या अंतकरणामध्ये आपण घालावी लागेल. नाही घातली तर सांगू तुम्हाला काय होतंय सांगू, एक लक्षात ठेवा का दादा, या भारत देशाची एवढी उच्च संस्कृती, या संस्कृतीला ग्रहण लावलं आणि जन्मदात्या मातापित्यांसाठी वृद्धाश्रम या भारत देशामध्ये, या भरतखंडामध्ये निर्माण झाले. दुःख एका गोष्टीचं वाटते, ते संतांच्या भूमीमध्ये, महाराष्ट्रामध्ये जे छत्रपती शिवरायांना घडवलेला महाराष्ट्र, त्या महाराष्ट्रामध्ये ज्या जिजाऊ मासाहेबांना घडवला शिवबा, त्यांच्या महाराष्ट्रामध्ये, अरे इथं महाराष्ट्रात जर वृद्धाश्रम निर्माण होत असतील तर संस्कृतीचा ऱ्हास झाला आहे म्हणायला काही हरकत नाही दादा. आणि दुःख सगळ्यात जास्त मोठं या गोष्टीचं आहे, ते पंढरपूरमध्ये वृद्धाश्रम निघाले आणि पंढरपूरमधल्या वृद्धाश्रमाला लोकांना नाव दिलं भक्त पुंडलिक वृद्धाश्रम. देणाराचा हेतू स्वच्छ आहे, ऐकून घ्या माझं. अरे ज्यानं म्हणजे योग्याच्या ध्यानी ध्याताना तुळशी तू आम्हापाशी मागे पुढे, योग्याच्या ध्यानाला न येणारा अप्राप्य असणारा भगवान पांडुरंग परमात्मा प्राप्त करून दिला त्या पुंडलिक रायानं, एक लक्षात ठेवा. धन्य पुंडलिका बहुबरे केले, निधान आणले पंढरीये, म्हणजे त्यानं काय केलं, तो पांडुरंग परमात्मा विटेवरती उभा केला, बरोबर आहे की नाही? की लक्षात घ्या की तुकोबराई एका ठिकाणी म्हणतात ना, वाटप आहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावेळ. तुमच्या आमच्यासाठी तो विटेवरती उभा राहिला दादा, कशाच्या बळावरती,
कशाच्या बळावरती? पुंडलिक रायानं देवाची सेवा केली, तपश्चर्या केली देवाची? नाही केली. कोणाची केली मग? हा, आई वडिलाची. आपल्या कीर्तनातलं काही नका ध्यानात ठेव, एक वाक्य घरी घेऊन जा दादा. दादा, देवाची सेवा करून आई वडील भेटत नाहीत. देवाची सेवा केल्याच्या नंतर आई वडिलाची प्राप्ती होत नाही, पण आई वडिलाची सेवा केल्याच्या नंतर देवाची प्राप्ती होते. हे पुंडलिक रायाचे चरित्र कधी तर पोरांना शिकवा दादा आपल्या. दादा, हे चरित्र त्यांच्या अंगी घातलं पाहिजे, त्यांच्या गळ्यामध्ये उतरवलं पाहिजे. आपल्या देशाचा, आपल्या धर्माचा, देवदेवतांचा आदर केला पाहिजे, कदर केली पाहिजे. लक्षात घ्या, माझं एक वाक्य महत्त्वाचं सांगतो तुम्हाला, का हिजडे वो नाही है, हिजडे वो नाही है जो साडी पहन के बाजार में घूमते है, हिजडे वो है जो हिंदू होकर हिंदुत्व का अपमान करते है. दादा, गर्वान म्हणा, गर्व से कहो हम हिंदू है. जातीपातीचं भांडण सोडून द्या दादा. ही गौरवशाली परंपरा, वैभवशाली परंपरा जोपासण्याचं अविरत काम सर्वांना नेटानं करावं अशी तुमच्या चरणावरती विनंती करतो. दादा, महत्त्वाची गोष्ट आणखी एक तुम्हाला सांगायची आहे. आई वडिलासाठी जन्मदात्या वृद्धाश्रम पंढरपूरमध्ये, त्या वृद्धाश्रमाला तुम्ही कधीतरी भेट देत जा. त्या वृद्धाश्रमामध्ये खिपतत पडलेली 80-85-90 वर्षाची जोडपी असतात, त्यांना विचारा तुमची पोरं काय करतात. सांगते ते तुम्हाला, माझा पोरगा डॉक्टर आहे, वकील आहे, इंजिनियर आहे, प्राध्यापक आहे, कलेक्टर आहे, पण एकही वृद्ध जोडपं खिपतत पडलेलं असं नाही म्हणणार. माझा पोरगा अंगठे बहादूर शेतकरी आहे म्हणून, बरोबर आहे की नाही? अरे दादा, जे हाल आडमुट्या लोकांना, शेतकऱ्यांना आईबापाचे केले नाही, ते हाल हे शिकलेली जर पोरं करत असतील, काय शिकवलं आपण त्यांना, काय घातले आपण त्यांच्यावरती संस्कार? दादा, त्यांच्यावरती संस्कार योग्य घाला दादा. माझी विनंती तुम्हाला, ऑब्झर्व करून बघा, 80% नोकरदार स्वतःचे आईबाप सांभाळत नाहीत. त्यांचा जो कोणी गावाकडे मोलमजुरी करणारा भाऊ असतो, दररोजाना जाणारा, तो आई वडील सांभाळतो, पण लाख लाख, दोन दोन लाख पगारीचे नोकरदार आईबाप सांभाळत नाहीत. काय खंत आहे देशाची दादा ही? म्हणून हे कुठं तर थांबलं पाहिजे दादा, हे नाही सहन होत आमच्यासारख्या लोकांना. दादा, हे कुठं तर थांबलं पाहिजे. कीर्तन जास्त डोक्यात घेण्यापेक्षा ह्याही गोष्टी लक्षात घ्या. आपल्या नारायण मुलांवरती योग्य संस्कार घाला, त्यांना थोर मोठ्यांची चरित्र शिकवा, आपल्या वारकरी संप्रदायाची परंपरा त्यांना सांगा. अरे दादा, पुण्याई पुंडलिक रायाची काय होती? तर पितृसेवा पुण्य लाधला निधान, आणि ब्रह्मसनातन अंग संगे तो पांडुरंग परमात्मा वैकुंठीचा देव आणिला भूतळा, धन्य तो आगळा पुंडलिक, धारिष्ठ धैर्याचा वरिष्ठ भक्तांचा पवित्र पुण्याचा सर्व काळ. असं पवित्र पुण्य त्यानं केलं तर का आई वडिलांची सेवा केली आणि म्हणून प्राप्त झाला. म्हणून तर दादा, काही काही माणसं रडतात, बोंबलतात, बरोबर आहे की नाही? जिवंत आहेत तोपर्यंत आई वडिलांची सेवा करत नाही, आणि मेल्यावर मात्र रडल्याशिवाय राहत नाही. अशीच एक हळहळलेली तळतळलेली आई पोराला म्हणते, जिवंतपणी कधी पुसले नाही, आता कशाला म्हणतोस आई, आता कशाला म्हणतोस आई, मेल्यावर ती रडतो कशाला, उगाच तान नको देऊ घशाला, माझ्या कुशीतला असुनी तू बाळ, माझ्या जीवाचा बनला तू काळ. आणि काही काही मुलं आईला भी रडतात गेल्यावरती, म्हणतात ना, कशाला सोडून गेली तू स्वर्गाला, कोण वानेलं तुझ्या या बाळाला, कशाला सोडून गेली तू स्वर्गाला, कोण वानेलं तुझ्या या बाळाला, 9 महिने 9 दिवसांची वारी कशी तू केली, संकट आले असतील तुझला पदराला बांधून नेली, कशाला सोडून गेली तू स्वर्गाला, कोण वानेला तुझ्या या बाळाला, मानव कोण दानव कोण कळे नाही मला, जिकडे तिकडे पाहत होतो बहुमान पैशाला, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आईची माया या जगाला कधीच कळणार नाही, कशाला सोडून गेली तू स्वर्गाला, कोण वानेला तुझ्या या बाळाला. म्हणूनच दादा, अख्खा महाराष्ट्र सध्या म्हणतोय ना, तळपत्या उनोत रखरख त्या रानात, राहिली समाजासाठी तू कष्टाच्या घावात, कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तुला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास, आई माझी मायेचा सागर, नभीची चालदनी तुग, चंद्राची कोण
शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर, तुझ्या शीतल छायेमध्ये उभा आयुष्य जगेन, आई देवा पाशी मी ग आई तुलाच ग मागेन, ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, बोला पुंडलिक वरदा कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी राजेंचं संभाजी राजेंचं नावच का घेतलं दादा? महत्वाचा मुद्दा सांगतोय तुम्हाला, दोन मिनिटांमध्ये लक्ष देऊन ऐका दादा. शाहिस्तेखानाची बोटं छटली, अफजलखानाचा कुतळा काढला, सुदरत बेसुरत केली, या गोष्टी बाजूला राहू द्या, पण हा राजा कशासाठी जगला हे तर लक्षात घ्या तुम्ही दादा. अरे आई वडिलांचं स्वप्न साकार करण्यासाठी जीवाचं रणांगण करून गेले शिवाजी राजा, आणि वडिलांना निर्माण केलेल्या स्वराज्याचं संवर्धन करण्यासाठी देहाचं बलिदान करून गेले शंभू राजा. म्हणून माझी एक विनंती आहे तुम्हाला, तुम्हाला काही नाही करता आलं तरी चालेल, तुम्ही तुमच्या आई वडिलाचे सर्वोत्तम पुत्र व्हा, तुम्ही छत्रपती शिवाजी राजा व्हाल. तुम्ही तुमच्या आई वडिलाचे सर्वोत्तम पुत्र व्हा, तुम्ही धर्मवीर संभाजी राजा व्हाल. माझी म्हणूनच छत्रपती शिवाजी राजांना एक विनंती आहे दादा, सध्याच्या काळातला महाराष्ट्र काय करतोय, शिवाजी राजे चला ना, तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. राजे आज कंटाळा करून चालणार नाही, राजे आज कंटाळा करून चालणार नाही, आणि तुमच्याशी खरं कोण बोलणार नाही, तुमचा गाईड व्हायची संधी राजे मी कशाला हुकवतोय, शिवाजी राजे चला ना, तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतोय. शिवाजी घडवायचं असेल तर जिजाऊ असली पाहिजे, शिवाजी घडवायचं असेल तर जिजाऊ असली पाहिजे, आणि शहाजींच्या मनात सुद्धा ती आस ठसली पाहिजे. आज मात्र तसं होताना दिसत नाही, आज मात्र तसं होताना दिसत नाही. शिवचरित्र ऐकायला घोड लागतं पण पचनी मात्र पडत नाही. पोकळ मराठी बाणा स्वतःलाच फसवतो, शिवाजीराजे चला ना, तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. सांगा राजे सुरुवात कुठून करायची, शिवनेरीपासून करायची का रायगडापासून करायची, सांगा राजे कोणती माळवाट धरायची. अरे आपापसात लढू नका, आपापसात लढू नका, तेव्हाही कळलं नाही आणि आज ही कळत नाही. मरतात पण सवयीपासून मागे कोण हटत नाही, म्हातारीच्या मरणाने काळ कसा चोकावतो, शिवाजीराजे चला ना, तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. तो बघा प्रदेश ज्याचा त्याचा किल्ला आहे, तो बघा प्रदेश ज्याचा त्याचा किल्ला आहे, अष्टप्रधान मंडळाचा फायदेशीर सल्ला आहे. अरे तो बघा प्रदेश ज्याचा त्याचा किल्ला आहे, अष्टप्रधान मंडळाचा फायदेशीर सल्ला आहे. ज्याचा त्याचा झेंडा आहे ज्याची त्याची मुद्रा आहे, अरे ज्याचा त्याचा झेंडा आहे ज्याची त्याची मुद्रा आहे. अरे सुखी माणूस तोच ज्याच्या अंगात खादीचा सदरा आहे, डोक्यावरून पाणी चाललं जो तो आपल्या पुरता झुकतो, शिवाजीराजे चला ना, तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. ज्याच्यासाठी जीवाची बाजी लावावी तोच खिंडीत अडवतोय, ज्याच्यासाठी जीवाची बाजी लावावी तोच खिंडीत अडवतोय. रांजाचा पाटील तर महाराज फुटाफाटाला सापडतोय. आधी लगीन कोंडाण्याचं म्हणायची आता तानाजी थिम्मत नाही, आधी लगीन कोंडाण्याचं म्हणायची आता तानाजी थिम्मत नाही. बाबजाद्याच्या पराक्रमाची रायबाला आता किंमत नाही. अरे इतिहास इतिहास राहिला नाही, जो तो आपल्या सोयीनुसार वाकवतोय, शिवाजीराजे चला ना, तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतोय. अरे पुरंदरच्या तहाची परंपरा राजे आजही आमच्याकडे जोरात पडली जाते, पुरंदरच्या तहाची परंपरा राजे आजही आमच्याकडे जोरात पडली जाते. अरे परस्परांचा फायदा असेल तर राजकीय लढाई सुद्धा टळली जाते. राजकीय मांडवली झाली की 5 वर्षापुरतं तरी भागतं, राजकीय मांडवली झाली की 5 वर्षापुरतं तरी भागतं. संभाजी जामीन ठेवायला राजे शिवबाचं काळीज लागतं, दुसऱ्याच्या जळत्या घरासमोर आम्ही आमची कपडे वाळवतोय, शिवाजीराजे चला ना, तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतोय. राजे शेतकऱ्यांची अवस्था जसा वेड्यामध्ये पन्हाळा आहे, शेतकऱ्यांची अवस्था जसा वेड्यामध्ये पन्हाळा आहे, अरे 12 महिने 13 त्रिकल त्याच्या घरामध्ये उन्हाळा आहे. राजे चुकूनही बघू नका शेतकऱ्यांची अवस्था कशी आहे, राजे चुकूनही बघू नका शेतकऱ्यांची अवस्था कशी आहे. अरे विषासाठी पैसे नसतील तर घराच्या चाड्याला फाशी आहे, सरकार कोणाचं बी येऊ द्या तरी विचारतं, अरे शेतकरी हप्ते का थकवतो, शिवाजीराजे चला ना, तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. राजे आता आम्हाला मवळे म्हणू नका, राजे आता आम्हाला मवळे म्हणू नका, कारण इथं सगळेच बावळी आहेत, तुम्हाला केले देव आणि तुमची इथं देवळ आहेत. लाज वाटते मनाला म्हणून सांगतो, पदरचं मी रेटत नाही,
लाज वाटते मनाला म्हणून सांगतो पदरचं मी रेटत नाही. अरे तीन तीनदा शिवजयंती साजरी होतेच कशी, माझ्या बंडखोर मनाला पटत नाही. शिवशाहीचा मी पाईक तुमच्या चरणावरती माता टेकवतो. शिवाजीराजे चला ना, तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. जय हिंद, जय जिजाऊ, रामकृष्ण हरी, तुकाराम तुकाराम, तुकाराम तुकाराम, तुकाराम तुकाराम, तुकाराम तुकाराम, तुकाराम तुकाराम. बोला पुंडलिक वरदा. उठू नका उठू नका. करी सर्वजण